हॅलो एवरीवन, वेलकम टू माय किचन। खूप दिवस नॉनव्हेज रेसिपी नाही झाली आहे, तर आज आपण मस्त झणझणीत तर्रीदार असं कोल्हापुरी चिकन पाहूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चिकन कोल्हापुरीसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे। सर्वात प्रथम इथे मी 400 ग्रॅम चिकन घेतलं आहे, स्वच्छ एकदम क्लीन करून त्याला वॉश करून घेतलं आहे। फोडणीसाठी बारीक चिरलेला कांदा, थोडासा टोमॅटो, तेल, आलं लसूणची पेस्ट आहे, थोडी हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी, आणि इथे आपण हा कोल्हापुरी मसाला फ्रेश मसाला बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी एक छोटा कांदा उभा चिरून घेतला आहे, 4 ते 5 लसूण पाकळ्या, थोडंसं साधारण 2 मोठे चमचे सुकं खोबरं किसून घेतलं आहे, 1 छोटा चमचा धणे, 1/2 टीस्पून जिरं, बडीशेप 1/2 टीस्पून, 1 टीस्पून पांढरे तीळ आहेत, 3 लवंगा, 4 ते 5 काळी मिरी, थोडंसं चक्रफूल, दालचिनीचा थोडासा तुकडा, 1 मोठी वेलची, इथे मी हे जावेत्री घेतली आहे छोटा तुकडा, आणि 4 ते 5 ड्राय चिलीज। आता सगळ्यात आधी आपण हा मसाला रोस्ट करून त्याला छान अशी पेस्ट करून घेऊया। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नियमित अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करा। मसाला करण्याआधी आपण चिकनला थोडंसं मॅरिनेट करून ठेवूया। इथे मी सर्वात आधी थोडंसं हळद टाकते आणि साधारण 1-2 चमचे आलं लसूण पेस्ट आपण टाकून त्याला मॅरिनेट करून घेऊया। 15 ते 20 मिनटं आपल्याला चिकन मॅरिनेट करून ठेवायचं आहे। इथे मी 1 छोटा चमचा तेल टाकते, त्याच्यावरती आता आपण सर्वप्रथम कांदा आणि लसूण भाजून घेऊया। छान लालसर खरपूस होईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे। कांदा छान लालसर भाजून झालाय, आता मी हा काढून घेते। आता आपण एक एक करून बाकीचे सर्व इन्ग्रेडियंट्स भाजून घेऊया। धणे, जिरं, सगळेच मसाले टाकते मी यामध्ये, सुकं खोबरं, खोबरं छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। सर्व मसाले आणि सुकं खोबरं छान भाजून झालंय, मस्त ब्राऊन असा छान कलर आलाय। आता हे सर्व मिश्रण मी मिक्सरला बारीक वाटून घेते। भाजलेला हा सर्व मसाला, कांदा, खोबरं आणि गरम मसाले असं सर्व आपण जे भाजून घेतलं, यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून छान अशी बारीक पेस्ट करून घेते मी। आता मसाला आपला वाटून तयार आहे, आता आपण चिकन फोडणी टाकून घेऊया। मी 2 मोठ्या पळ्या तेल तापवून घेतलंय, कोल्हापुरी चिकन आहे सो तेल थोडं जास्तच टाकणार, त्यामध्ये थोडंसं तमालपत्र आणि बारीक चिरलेला कांदा। कांदा छान पोळला आहे, त्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकूया। टोमॅटो सुद्धा छान आपल्याला एकदम नरम करून घ्यायचा आहे। टोमॅटो सुद्धा छान पोळला आहे, त्यामध्ये आता मी थोडीशी हळद, आणि रंगासाठी इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरतीये। तुम्ही जर बेडगी मिरची जर घेणार असाल भाजताना तर मसाल्यामध्ये, तर काश्मीरी पावडर किंवा बेडगी मिरची पावडर नाही वापरली तरी चालेल। आपण आता इथे चिकन ह्यावर फोडणी देऊन मॅरिनेटेड आलं लसूण पेस्ट आणि हळदीमध्ये मी ह्याला मॅरिनेट केलं होतं। छान परतून घ्यायचं आहे आपल्याला, हे पूर्ण मसाला कोट होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। छान अस
असं तेल सुटलं आहे, कलरही खूप छान आला आहे. आणि ह्यावरती आता आपण हा वाटलेला कोल्हापुरी मसाला टाकणार आहोत. हा फ्रेश मसाल्याने चिकनला कलरही खूप छान येतो आणि सुगंधही खूप सुंदर येतो, खूप सुंदर टेस्ट येते. यावरती आता मी चवीनुसार मीठ टाकून घेते. आणि झाकण ठेवून आपल्याला साधारण एक 5 ते 7 मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची ह्याला. इथे मी झाकण ठेवलं आहे आणि झाकणावरतीच थोडंसं पाणी टाकते. आपल्याला वाफेवर हे चिकन पूर्ण शिजवून घ्यायचं आहे. एक 5 मिनटानंतर आपण हे झाकण काढून पाहूया. छान अशी वाफ आली आहे चिकनला. आता झाकणावरचं हे पाणी थोडं त्यामध्ये ॲड करून जेवढी थीन आपल्याला कन्सिस्टन्सी हवे, किती जाड हवे, पातळ हवे, दाट हवे, त्यानुसार आपण पाणी टाकून एक 5-7 मिनटं पुन्हा उकळी काढून घेऊया. अजून त्यामध्ये मी थोडं 1/2 ग्लास पाणी ॲड करते. एक 5 ते 7 मिनटं छान अशी आपण ह्याला आता उकळी आणून देऊया. मी झाकण ठेवून ह्याला उकळी आणून घेते. आपण आता झाकण काढून घेऊया. छान उकळी आली आहे, चिकन ऑलमोस्ट शिजलंय. मी आता गॅस बंद करते. थोडंसं थंड झालं की खूप सुंदर असा तवंग येईल ह्याला. आपण ते सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. अगदी फ्रेश मसाल्यात बनवलेलं झणझणीत तर्रीदार असं हे कोल्हापुरी चिकन खाण्यासाठी तयार आहे. स्पेशली ज्वारीच्या भाकरीसोबत हे अप्रतिम लागतं. तुम्ही ही डिश नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली होती ते मला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.